एकरूप सिंचन योजनेअंतर्गत 3 TMC पाणी अक्कलकोट तालुक्यातील 35 गावांना मिळालंच पाहिजे अशी मागणी युवा नेते महेश बिराजदार यांनी केली आहे। एकरूप उपसा सिंचन योजनेअंतर्गत अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 86 आणि दक्षिण सोलापूर मधील 35 गावांना आमच्या हक्काचं पूर्ण 3 TMC पाणी सोडण्यात यावं यासाठी बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी येथील कर्देहळी फाटा येथे समस्त शेतकरी बांधव आमरण उपोषणाला बसणार असून जोपर्यंत दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा हक्काचा पूर्ण 3 TMC पाणी सोडलं जाणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे सांगण्यात आलं असून या आंदोलनात समस्त शेतकऱ्यांना सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलं आहे। यांना आम्ही पाणी आणणारच कारण ते आमच्या हक्काचं पाणी आहे आणि वारंवार फक्त इलेक्शन आल्यानंतर आम्हाला पाण्याचं गाजर दाखवलं जातं। यावेळेस आमचा शेतकरी वर्ग या त्यांच्या आश्वासनांना बळी पडणार नाही। ज्या वेळेस या कॅनल मध्ये या तळ्यांमध्ये पाणी सोडलं जाईल त्याच वेळेस हे उपोषण सोडलं जाणार आहे। अन्यथा शेतकरी अगदी टोकाची भूमिका घेऊन जोपर्यंत पाणी सोडलं जाणार नाही तोपर्यंत अन्नाचा किंवा पाण्याचा एकही थेंब न घेता उपोषण करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। शिवाय अत्यंत दुःखद बाब ही आहे की शेतकऱ्यांना बळीराजांना रस्त्यावरती उतरावं लागतंय उपोषण करावे लागतं। दरम्यान आपल्या हक्काच्या पाण्यासाठीच्या आंदोलनाला युवा नेते तथा युवा उद्योजक महेश बिराजदार यांनी पत्रकार परिषद घेऊन तन मन आणि धनाने आपण शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत असल्याचे सांगितले। गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एकरूप सिंचन योजना अंमलात आली खरी परंतु सत्ता बदल आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे अजूनही शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची इतरत्र पळवापळवी केली जात आहे। गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आजही शेतकरी आणि नागरिकांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे याला दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील राजकीय नेत्यांची उदासीनताच म्हणावी लागेल। परंतु सध्याच्या स्थितीत युवा नेते तथा युवा उद्योजक महेश बिराजदार यांनी शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिल्याने पाण्यासाठीच्या शेतकऱ्यांच्या आशा मात्र उंचावल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत।